संग्रामपूर तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या वरवड बकाल येथे गेल्या 50 वर्षापासून गुरांचा बाजार अविरत चालू आहे, परंतु प्रसार माध्यमांवर बाजार समितीच्या प्रशासक मंडळीने हा बाजार इतरत्र हलवण्याच्या दृष्टीने चर्चा रंगत असताना गावातील गावकऱ्यांनी व व्यापाऱ्यांनी ग्रामपंचायतला विनंती करीत ग्रामसभेचे आयोजन करण्यास भाग पाडले। त्यानुसार गावकऱ्यांच्या विनंतीवरून ग्रामपंचायत सरपंच सौ प्रतिभा हिंगडे यांनी विशेष ग्रामसभेचे आयोजन केले। दिनांक 23 जून रोजी ठीक 9 वाजता दानशूर स्वयं स्वर्गवासी वसंतराव पाटील यांचे नातू व प्रतिष्ठित नागरिक संतोष अनिरुद्ध बकाल यांच्या अध्यक्षतेखाली शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत ग्रामसभा घेण्यात आली। सर्वानुमते गुरांचा बाजार इतरत्र कुठेही हलवू नये असा ठराव मंजूर झाला। वरवड बकाल हे गाव संग्रामपूर तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण असून परिसरातील शेतकरी व व्यापारी व दुकानदार यांना सोयीचे असताना सुद्धा बाजार समितीचे प्रशासक मंडळी हा बाजार इतर ठिकाणी नेण्याचा घाट का घालत आहे असा सवाल शेतकरी व गावकरी करीत आहेत। वरवड बकाल येथील कृषी उत्पन्न बाजार समिती संग्रामपूरचे माजी उपसभापती राजू राठोड यांनी हा गुरांचा बाजार इतर ठिकाणी गेल्यास गावकऱ्यांसह स्वतः आंदोलनाचा इशारा सुद्धा दिला आहे। बाजार समितीच्या प्रशासक मंडळी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष वेधलेले आहे। कृषीतन बाजार समिती मार्फत गुरांचा बाजार भरत होता, परंतु काही कारणास्तव हा बाजार संग्रामपूर इथे नेण्यात येतो। फक्त हा 3 महिन्याचा कार्यकाल होता, 3 महिन्यापुरता संग्रामपूर इथं पावसाळ्यामुळे जाणार होता, परंतु ग्रामस्थांच्या आग्रहास्तव हा बाजार कुठेही हलवला जाणार नाही। मुख्य प्रशासक सचिव कृषी उत्पन्न बाजार समितीचा निर्णय की वरवड बकाल येथील गुरांचा बाजार हा संग्रामपूर येथे स्थलांतरित करण्यात येत आहे, तरी त्यानिमित्ताने ग्रामस्थांनी दिनांक 21 व 16 तसे निवेदन दिलेले आहे व त्या निवेदनानंतर आज ग्रामसभेने जो की 23-6 मुख्य विशेष ग्रामसभा घेऊन त्या ग्रामसभेचे अध्यक्ष माननीय बंटीभाऊ पाटील झालेले होते व संपूर्ण गावकरी असंख्य संख्येने या ग्रामसभेला उपस्थित होते। तरी या कृषी उत्पन्न बाजार समितीने एक लहानशा लेकरासारखे कारण सांगून हा बाजार स्थलांतरित करण्याचे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। त्यांचे कारण सर्वात मोठं मुख्य कारण म्हणजे त्यांचं की जे पाणी असते बाजारामध्ये आणि त्या पाण्यामुळे हा बाजार स्थलांतरित करण्यात येत आहे की जे वास्तविकता निव्वळ शुल्क कारण आहे त्या कारणाला काहीच मोठा वाव नाही आहे, कारण की पुरातन काळापासून इथंच याच ठिकाणी बाजार भरत आहे आणि तो भरणार। जर का बाजार सुरुवातपासून भरत होता, पावसाळ्यात का पाणी पडलं नाही का बाजार भरले नाही हे त्याचं कारण सांगत आहेत, हे त्यांचं शुल्लक कारण आहे। तरी जर यानंतरही पुढचा येणारा हप्ता शनिवारचा जर या वरवड बकाल येथे गुरांचा बाजार भरला नाही तर संपूर्ण ग्रामपंचायत वेगळी संपूर्ण ग्रामस्थ या ठिकाणी या मुख्य प्रशासक सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती संग्रामपूर यांना असे आवाहन करते की यांना आंदोलनाला सामोरे जावे लागेल असं संपूर्ण ग्रामस्थांचं मत आहे। MCA न्यूज करिता रवी शिरस्कार संग्रामपूर।